फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. माझं एक काम कर, तुझं माझ्याशिवाय पाणी हलत नाही. बरं बोल, काम काय? एक सांगू एस पी, खरं तर तू इथे बँगलोरला यायला हवं होतस. अरे आता ते शक्य नाहीये, इथे बसून काय काम असेल तर सांग. एस पी ऍक्च्युली मला तुझ्याशी बरंच काही बोलायचं होतं, आणि ते असं फोनवरती कितपत बोलता येईल काय सांगता येत नाही यार. सांग, मी ऐकतोय. खर तर एस पी मी तुला खूप अगोदरच हे सांगायला हवं होतं, इनफॅक्ट सांगणारही होतो, पण तूच म्हणाला होतास की ही गोष्ट मनात ठेवायची असते म्हणून. यश, प्रस्तावना जाऊ दे तू मुद्द्यावर. एस पी तुला आठवत आहे तू देवळात मला डोळे बंद करायला सांगितले होतेस, तेव्हा माहिती तुला मला कोणाचा चेहरा दिसला होता? माहिती आहे, त्या दिवशी डोळे बंद केल्यावर तुला लेखाचा चेहरा दिसला ना. हो, पण हे तुला कसं कळलं? हे समजण्यासाठी तुझा वेगळा सेशन घ्यावा लागेल मला. बरं ते सोड, मला तुला एक अशी न्यूज द्यायची आहे की ती ऐकून तू वेडा होशील. कसली न्यूज? तुला माहिती आहे त्या दिवशी लेखाला कोणाचा चेहरा दिसला? कोणाचा चेहरा बघितला होता? तुझा. काय एस पी, एस पी तू मस्करी करत नाहीयेस ना? एस पी तू खरं बोलतोयस? आणि मला एक सांग, तुला कसं कळलं की तिने माझा चेहरा पाहिला होता? तिने सांगितलं तुला? अरे तू मला सांगितलंस का? नाही, नव्हतं सांगितलं. तरी मला कळलंच ना, तसंच हेही कळलं. गॉड, आय कॅन्ट बिलीव्ह दिस एस पी. मला विश्वास होत नाही एस पी, मला कळत नाही. ऍक्च्युली मी तिला इथे बँगलोरच्या ट्रिपलाच मी तिला प्रपोज करायचा विचार करत होतो, पण मला कळत नाही ते मी कसं करू. एस पी मला काहीतरी मदत कर ना यार, म्हणजे कसं करू मला काहीच कळत नाहीये यार. सॉरी यश, हे तुझं तुलाच ठरवावं लागेल. एस पी यार, असं काय करतोस यार? काहीतरी कर ना, म्हणजे हे बघ, तू तू तूच लेखाला खूप क्लोज आहेस, तर माझ्या वतीने तू तिला विचारतोस? नाही यश, आय एम सॉरी, मी तुझ्या वतीने तिला प्रपोज नाही करू शकत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यश. एस पी अरे, हॅलो 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 एस पी, समीर. माझ्याच बाबतीत असं का होतं का? म्हणजे माझ्या जवळची व्यक्ती नेहमीच मला सोडून खा जाते का? मी तिला गमावून बसलोय मावशी, मावशी मी लेखाला गमावून बसलोय. अरे रडायला का झालं? अरे ते जाऊन जाऊन जाईल कुठे? तू काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. अरे इथेच कुठेतरी गेली असेल. मी तिला कितींदा सांगितलं जाताना सांगून जात जा म्हणून, पण पटकन निघून जाते न सांगता. काळजी करू नको बा. हो हो, या तुम्ही या.
बर श्याम काका कोणाशी बोलत होता? दुर्गेशी. त्याला जेवायला यायला सांगितलं. तुम्हाला कोणी सांगितलंय हो नसता अगाऊपणा करायला? घरातली माणसं जेवणार आहेत ना, मग तिथे बाहेरच्या भिकारड्याचं काय का? हे घर आहे, धर्मशाळा नाही आहे, कोणी यावं आणि जेवून जावं. अहो माझं ऐकून तर घ्या, उदय साहेबांनीच मला असं करायला सांगितलं. उदय पण ना शाही बाहेरच्या रस्त्यावरच्या मुलाला घरी घेऊन येतो. मृदुला तू भाऊजींच्या नावाने कशाला खडे फोडतीयस? त्यांचं दुर्गेशकडे काहीतरी काम असेल म्हणून त्याला बोलवलं असेल. पण त्याच्याशी सगळी करायची ह्यांना काय गरज होती? बरोबर आहे तू म्हणतेस ते. श्याम काका घरातली माहिती त्या मुलाला कशाला पुरवता तुम्ही? हा की पैसे घेता त्याच्याकडून ती माहिती पुरवण्याचे? अहो असं काय बोलताय? मी असं कशासाठी करीन? माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच सांगितलं नाही त्याला. मग सानिकाच्या आजाराबद्दल त्याला कसं कळलं? कभिंतींनी सांगितलं त्याला? नाही हो मी खरंच. श्याम काका तुम्ही मान्य केलं नाही ते तुमच्याकडनं चूक झाले हे नक्की, पण ह्या पुढे अशी चूक होऊन देऊ नका. आणि मुख्य म्हणजे त्या दुर्गेशी गप्पा मारायला आम्हाला आवडणं नाही, कळलं? दुर्गेश श्याम तू या पुढे या घरात पाऊल टाकायचं नाही. तुझं जेवण तुला गेस्ट हाऊस मध्ये पाठवण्यात येईल. सो फायनली वी हॅव डन इट. इतक्या दिवसांपासूनचं माझं स्वप्न शेवटी पूर्ण झालं. तसंही मला मुंबईच्या बाहेर हळूहळू करून माझा आपला बिझनेस वाढवायचाच होता. कॉंग्रॅट सर. थँक्यू. सर पण मला कळत नाहीये बँगलोरच्या ऑफिसमुळे तुम्ही एवढे खुश का आहात? लेखा, बँगलोरमध्ये आपली ब्रांच असणं फार गरजेचं होतं, कारण मला साऊथ इंडियन इंडस्ट्री कॅप्चर करायची होती. बॉलिवूडचे तर आपल्याकडे क्लायंट्स आहेतच, पण त्यांच्या पाठोपाठ मला साऊथमध्ये सुद्धा आपली जागा पक्की करायची होती. आणि तसंच हळूहळू इंटरनॅशनली सुद्धा आपला ब्रँड एक रेप्युटेड ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश होईल, अशा प्रकारे आपल्याला काम सुरू करायचं आहे. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ब्रँडची खासियत म्हणजे आपलं भारतीयत्व, आपलं इंडियन कल्चर. आपलं प्रत्येक डिझाईन इंडियन कल्चरवरती बेस्ड आहे आणि हाच आपला युनिकनेस आहे. हो सर, मलाही तसंच वाटतं. आपल्या प्रांतांमध्ये इतकी विविधता आहे की आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढं आपण त्यातून शिकून जगासमोर मांडू शकतो. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं आहे. आपण जगात कुठल्याही कोपऱ्यात जरी गेलो तरी वी हॅव टू कीप दिस थिंग इन आवर माइंड की आपला बेस इंडियन कल्चर आहे. आणि हेच आपल्याला आपल्या बँगलोरच्या स्टाफला देखील सारखं सांगत राहायचंय की फॉलो इंडियन कल्चर, जस्ट सेल युअर इंडियन कल्चर, दॅट्स इट. इज दॅट क्लिअर टू बोथ ऑफ यू? यस सर. गुड. अरे मग चेहरे असे उतरलेले का ठेवलेत तुम्ही? कम ऑन, शो मी दो स्माइल्स ऑन युअर फेसेस, इट्स पार्टी टाइम. यांना काय वाटतं मला काय घरी खायला मिळत नाही का? त्या भिकेला लागलोय काय मी? नाही मुळात मला तर राहायचंच नाहीये. उदय साहेबांना आजच सांगून ताबडतोब निघतोय तू. लॉजवर राहीन, बाहेर खाईन, पण यांच्या तुकड्यांवर जगणार नाही.
दुर्गाताई आणि लेखाताईची खूप आठवण येते. दुर्गाताई किती प्रेमाने सगळं बनवून मला खायला घालायची. साधे फुलके जरी केले तरी त्यांना खरपूस वास असायचा. लेखाताईला फोन करतो. रात्र झाली तरी फोन का उचलत नाही. देवाना घरी असायला हवी होती. काका प्लीज ते ताट घेऊन जा, मला नाही जेवायचं. असा जेवणावर राग काढून कसं चालेल? हे बघा काका, तुम्ही माझी काळजी करू नका. मी उपाशी नाही राहणार. मी बाहेर खाईन काहीतरी. मला या घरातलं पाणी सुद्धा नकोय. मुळात मला या घरात राहायचंच नाहीये. आणि मी उदय साहेबांना सांगणार आहे. तुम्ही रागावणार नसाल तर एक बोलू. बोला ना. तुम्ही इथे काहीतरी बनायला आला आहात ना. तुम्हाला खूप मोठं व्हायचंय ना. तुम्ही एका चांगल्या संस्कारित घरातले आहात. तुम्ही शिकलेलेही आहात. माझ्यापेक्षा ज्ञानानेही मोठे आहात. पण तुमच्यापेक्षा चार पावसाळे मी जास्त बघितले. म्हणून तुम्हाला सांगतो, माणसाने नेहमी आपल्याला काय साध्य करायचंय तिकडे लक्ष द्यावं. काका तुम्ही जे बोलताय ते मला पटतंय हो. पण जर ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणी कुत्र्यासारखी वागणूक देत असेल तर ते मी सहन नाही करू शकत. तुमचा राग मी समजू शकतो. पण या रागावर माणसाला ताबा मिळवता यायला हवा. तुम्हाला काय वाटतं? मी या घरात मोठ्या आनंदाने राहतोय. तुम्हाला तर या लोकांनी घरात येऊ नको म्हणून सांगितलं. पण माझ्यावर तर दादासाहेबांच्या नातसुनेच्या सहिताईंच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला या लोकांनी. आणि तरीही मी इथे राहतोय. काय हो काका, तुम्ही सांगताय काय? तुम्ही का राहता इथे? कारण मला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची. तुमच्यासारखा मी देखील जर घर सोडून निघून गेलो तर माझं काम कधीच पूर्ण होणार नाही. म्हणून मला तुम्हालाही हेच सांगायचं. तुमच्या रागाला तुमची कमजोरी नाही, ताकद बनू दे. सगळा अपमान सहन करून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. काका तुम्हाला एक विचारू, तुम्हाला या घरात राहून काय साध्य करायचं? मी दादासाहेबांकरता थांबलो. दादासाहेबांकरता? अहो पण ते वारलेत ना. सगळे असंच म्हणतात. पण त्यांना मेलेलं पाहिलंय कुठे कोणी? आणि मी जोपर्यंत दादासाहेबांचं मृत शरीर बघत नाही तोपर्यंत मी ते मानणार नाही. म्हणजे दादासाहेबांची डेड बॉडी अजून मिळालीच नाहीये. वाव नीता,
एक चांगली प्रोफेशनल फोटोग्राफर बनू शकते. गुड स्नॅप्स. नाउ इट्स टाइम फॉर क्लोज अप्स. लेखा, लेट्स चेंज युअर पोज. लेखा बेबी, कम ऑन. दिस इज नाइस. लेट मी क्लिक यू. नाउ इट्स टाइम फॉर क्लोज अप्स.